अनौपचारिक पत्रानंतर आता आपण औपचारिक प्रकारच्या पत्रांकडे येऊया औपचारिक या नावावरूनच आपल्याला कळतंय की ती कामाशी संबंधित पत्र आहेत त्यामुळे कामाशी संबंधित असणारे तपशील हे त्याच्यामध्ये लिहिला पाहिजे आता कामाशी संबंधित प्रकारची पत्र म्हणजे काय तर त्याच्यातही ते दोन तीन प्रकारची पत्र असतात बरं का म्हणजे कधी कधी एखादी तक्रार करायची असते म्हणजे उदाहरणार्थ पुरेशा दाबानी पाणी येत नाहीये रोजच वीज जाते किंवा ग्रंथालयामध्ये पाहिजे ती पुस्तकं उपलब्ध होत नाहीत अशा प्रकारे येणाऱ्या अडचणी बद्दल तक्रार करण्यासाठी लिहिलेलं पत्र हा एक औपचारिक पत्राचा भाग होऊ शकतो किंवा कशाचं तरी आमंत्रण देणं अशा सा पत्र लिहिलं जातं उदाहरणार्थ शाळेमध्ये एखादा कार्यक्रम आहे आणि एखाद्या नावाजल्या लेखकाला ले तुम्हाला त्या कार्यक्रमासाठी आमंत्रण द्यायचंय किंवा तुम्ही जिथे राहता त्या सोसायटीमध्ये तुम्ही गणेशोत्सवाचा एखादा कार्यक्रम ठरवलाय आणि एखाद्या लेखकाला त्या कार्यक्रमामध्ये व्याख्यान देण्यासाठी तुम्ही बोलवताय आणि त्यासाठी त्याला आमंत्रण करणारं पत्र किंवा बोलवण्यासाठीचं कि पत्र लिहायचंय असा एक पत्राचा प्रकार असू शकतो किंवा कधी कधी विशिष्ट प्रकारची मागणी करण्यासाठी पत्र लिहिलं जातं म्हणजे काय आमच्या शाळेमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रकल्प करायला सांगितले आणि त्या प्रकल्पाला अमक्या अमक्या प्रकारच्या पुस्तकांची किंवा शब्दकोशांची गरज आहे आणि ते ग्रंथालयात उपलब्ध करून द्यावेत किंवा आमच्या वर्गाची सहल जाणार आहे त्या सहलीसाठी म्हणून आम्हाला एस टी महामंडळांनी बस उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मागणी करणारी पत्र अशी ही औपचारिक पत्रामध्ये प्रकार असतात अर्थातच हे पत्र कुणाला तरी विशिष्ट व्यक्तीला उद्देशून लिहिलेलं असतं त्यामुळे मायन्यामध्ये याच्यात ची सौ किंवा तीर्थरूप पण ती स्त्री असो किंवा पुरुष असो आजकाल त्या सगळ्यांनाच माननीय अर्थानी मा टिंब अशा प्रकारे त्यांचा उच्चार करण्याची पद्धत आहे आपण जर का एखाद्या संस्थेला पत्र लिहित असू तर त्या व्यक्तीचा हुद्दा तिथे लिहिणं अपेक्षित आहे म्हणजे जर का एस टीची मागणी करायची असेल तर त्या व्यक्तीचं नाव म्हणजे त्या प्रमुखाचं नाव आणि एस टी महामंडळ आणि काय पुणे मुंबई नाशिक असा काहीतरी पत्ता त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे अशा प्रकारची औपचारिक पत्र लिहिताना विषय हा निश्चित कळलेला असावा म्हणून मायन्यानंतर लगेच पत्राच्या मध्यभागी विषय पण लिहिणं अपेक्षित असतं विषय कमी दाबानी पाणी येण्याबद्दल किंवा विषय वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारीबद्दल अशा प्रकारे विषयाचा उल्लेख हा आवर्जून करावा ज्या बद्दलची तक्रार आहे किंवा ज्या प्रकारची मागणी आहे त्याचे तपशील हे पहिल्याच परिच्छेदात अत्यंत स्पष्टपणे व्यवस्थित लिहावेत मुद्देसूत मांडणी करावी आणि अशा प्रकारची पत्र ही दोन किंवा तीन परिच्छेदांमध्ये संपतात त्याला फार मोठं जास्त लिहिणं अपेक्षित नाहीये तर तपशील लिहिणं अपेक्षित आहे अशा प्रकारची पत्र ही काहीतरी काम करण्याशी संबंधित असल्यामुळे त्याचा वार काय आहे वेळ काय आहे जागा कुठली आहे याचे तपशीलही नक्की लिहिले पाहिजे म्हणजे विशेषत आपण समजा एखाद्या लेखकांना व्याख्यान देण्यासाठी बोलावलं असेल तर कुठल्या जागी हा कार्यक्रम होणार आहे किती वाजता होणार आहे कुठल्या तारखेला होणार आहे कुठल्या दिवशी होणार आहे याचे तपशील सगळ्यात शेवटी व्यवस्थितपणे एक प्रकारचे टेबल लिहितो तशा पद्धतीने लिहिले जावेत किंवा बुलेट पॉईंटमध्ये डावीकडे व दिनांक त्याच्यापुढे दिनांक त्याच्याखाली वार वार स्थळ असं म्हणून त्याच्या पुढे स्थळ असे तपशील व्यवस्थित नक्की लक्षात राहतील अशा पद्धतीने लिहिले जावे आणि ते तपशील लिहिण्याबरोबरच येण्या जाण्याची व्यवस्था केली आहे का मानधन देणार आहोत का असे तपशीलही अशा प्रकारच्या पत्रामध्ये नक्की लिहिणं गरजेचं आहे किंवा एखादी तक्रार करणारं पत्र असेल तर ती तक्रार नेमकी कशाबद्दलची आहे कुठल्या भागातली आहे कुठल्या लोकांची आहे अशा प्रकारच्या तक्रारी या व्यवस्थित तपशिलात लिहिल्या पाहिजेत आणि त्याचे तपशील दुसऱ्या आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये व्यवस्थित लिहून त्यावर कशा प्रकारची कार्यवाही व्हावी यासंबंधी लिहिणाऱ्याच्या काही अपेक्षा आहेत का ती कुणी करावी ते काम कुणाकडनं केलं जावं अशा काही अपेक्षा असतील तर त्या तिसऱ्या परिच्छेदात लिहिल्या जाव्यात आणि पत्र संपवताना कळावे स्नेहाभिलाशी अशा प्रकारे पत्राचा शेवट करावा खरं म्हणजे व्यवहारात आपण अशी पत्र लिहितो तेव्हा आपलं नाव हे आवर्जून लिहावं किंवा नावाबरोबरच तुमचा काहीतरी हुद्दा आहे म्हणून तुम्ही ते लिहताय का म्हणजे तुम्ही गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहात का किंवा ज्या शाळेतर्फे एस टीला आपण जर पत्र देत असू त्याचे ते मुख्याध्यापक आहात का उपमुख्याध्यापक आहात याचा उल्लेख करायला लागतो अर्थातच मुलं जेव्हा ही पत्र परीक्षेसाठी लिहिणार आहेत तेव्हा त्यांना त्यांचं खरं नाव लिहिणं अपेक्षित नाहीये त्यामुळे अशा ठिकाणी नावाच्या जागी न चुकता न विसरता त्यांनी क हे नावाला पर्याय म्हणून लिहावं आणि ज्या प्रकारचं काम ते करणार आहेत त्याचा काही हुद्दा असेल म्हणजे समजा त्या वर्गाचा प्रमुख आहे मी वर्ग प्रमुख आहे प्रतिनिधी आहे अशा प्रकारचे उल्लेखही गरजेप्रमाणे त्यांनी जरूर करावेत म्हणजे मग ते पत्र हे औपचारिक पत्र होतं आणि सर्व प्रकारचे तपशील हे पूर्ण होतात आता अशा प्रकारच्या पत्रांची थोडीशी उदाहरणं आणि त्याच्यामध्ये काय नेमकेपणा येण्यासाठी काय करावं हे आपण थोडस बघूया बुगुया। चला बघूयात काही मुलांनी स्वतः लिहिलेली पत्र आता हे एक तक्रारीच पत्र आहे बघा पाणी कमी दाबाने येत असल्याची तक्रार करणारं हे पत्र असल्यामुळे त्याच्या मायन्यामध्ये जलपुरवठा विभाग प्रमुख असं लिहिलंय आणि पुढे कुठल्या भागातल्या जलपुरवठा विभागासाठी आहे त्याचे तपशील लिहिले तसं लिहायला पाहिजे अर्थातच हे पत्र असल्यामुळे उजव्या बाजूला वर तारीख घातली पाहिजे आणि खाली तपशील देत असताना बघा पाणी कमी दाबाने येण्याची तक्रार आहे पण ह्याचे तपशील पूर्ण दिले नाही आहेत म्हणजे असं पाणी कधीपासून कमी येत आहे हे किती घरांची अडचण आहे किती लोकांची अडचण आहे अशा पद्धतीने जर का ह्याच्यामध्ये तपशील लिहिले तर त्या तक्रारची नेमकी व्यापकता किती आहे हे लक्षात येऊन त्याच्यावर कार्यवाही केली जाईल असं शक्य आहे आता हे दुसरं पत्र आहे ते आमंत्रणाचं पत्र आहे व्याख्यानासाठी दिलेलं हे आमंत्रण आहे आमंत्रण तर खरं छान लिहिलंय हे व्याख्यान कशासाठी आहे त्याचे तपशील लिहिलेत कुणी द्यायचंय जागा काय आहे हे सगळं लिहिलंय पण प्रत्यक्षात भाषणाचा विषय काय आहे किती वेळ बोलता येणार आहे वेळ काय आहे जागा काय कुठल्या दिवशी हे होणार आहे हे तपशील दिलेच नाही आता जी व्याख्याती म्हणून येणारी व्यक्ती आहे त्याला कुठे जायचं किती वाजता आणि कुठल्या दिवशी जायचं हेच कळलं नाही तर व्याख्यान कसं होणार त्यामुळे बाकीचा मजकूर जरी किती चांगला लिहिला असला तरी यातला जो मुख्य तपशिलाचा भाग आहे तो दिला नाही तर हे पत्र अपूर्ण राहील आणि म्हणून चुकीचं ठरेल आता हे एक अनौपचारिक म्हणजे घरगुती स्वरूपाचं पत्र आहे मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लिहिलेलं आहे पत्र किती छान अक्षर आहे ना आणि आपल्या मैत्रिणीबद्दल पण व्यवस्थित लिहिलंय की तू तब्येतीकडे दुर्लक्ष करू नको वेळच्या वेळी जेव नीट आहार घे त्याच्यामुळे तुझं आरोग्य चांगलं राहील अभ्यासात लक्ष लागेल तुला घरापासून दूर राहत असल्यामुळे चिंता वाटत असेल वगैरे वगैरे म्हणजे मैत्रिणीशी गप्पा माराव्यात तसं तर सगळं यात आहे पण या पत्राचा मुख्य विषय काय आहे मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे पत्र आहे म्हणजे वाढदिवसाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी हा या पत्राचा विषय असला पाहिजे आणि तो जास्त स्वरूपात लिहिला पाहिजे आणि मैत्रिणीविषयी वाटणारी तब्येतीची काळजी ही शेवटच्या परिच्छेदात थोडक्यात आली पाहिजे ही काळजी न घेतल्यामुळे मुल मूळ विषयाला सोडून देऊन हे पत्र लिहिल्यासारखं वाटतंय त्यामुळे कुठलंही पत्र लिहित असताना मग ते औपचारिक असो किंवा अनौपचारिक दिलेल्या मूळ विषयाशी संबंधित सर्व गोष्टी पुरेशा प्रमाणात लिहिल्या जात आहेत ना हे बघणं फारच आवश्यक आहे आपण काय शिकलो औपचारिक पत्रे ही बहुतेक वेळेला काहीशा त्रयस्थ अपरिचित व्यक्तीला लिहिली जातात विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी काही काम करून घेण्यासाठी या स्वरूपाचे पत्र लिहिले जाते आमंत्रण आभार चौकशी तक्रार मागणी विनंती इत्यादी स्वरूपाची पत्रे औपचारिक असतात औपचारिक पत्राची भाषा सोपी पण स्पष्ट असावी या पत्रात आपले म्हणणे योग्य शब्दात जास्त पालहाळ न लावता मांडता यायला हवे औपचारिक पत्राची भाषा नम्र आणि संयत असावी पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याचे नाव हुद्दा व पत्ता असावा पत्त्यानंतर योग्य तो दिनांक लिहावा त्यानंतर डावीकडे योग्य तो मायना लिहावा संबंधित व्यक्तीचे नाव हुद्दा व थोडक्यात पत्ता लिहावा विशेष नाम पत्रात असेल तर ते लिहावे औपचारिक पत्रात विषय लिहिणे गरजेचे असते विषय नेमका व थोडक्यात लिहावा दोन ते तीन परिच्छेदात मुद्देसूद लेखन करावे शेवटी आपला आज्ञार्थी किंवा आपला कृपाभिलाषे यापैकी योग्य ते संबोधन वापरून समारोप करावा स्वाध्याय तुमच्या शाळेतील स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रथितयश साहित्यिकास विनंती करणारे पत्र लिहा तुमच्या गल्लीतील कचराकुंडी साफ करून घेण्याबद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना विनंती करणारे पत्र लिहा